प्रणाली मला फिजिक्सच्या नोट्स नेच सापडत. सीजर सिस्टीम म्हणजे काय मला थोडं सांग ना. थांब सांगते. अगं सीजर सिस्टीम ही एक युनिट सिस्टीम आहे. सीजर्स म्हणजे सेंटीमीटर ग्रॅम आणि सेकंद. प्रणय तुझा सगळा अभ्यास झाला पण. चालू आहे गं. मी आता तुला टॅबमध्ये सर्च करून सांगितलं. टॅब? अगं मी श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटामध्ये ॲडमिशन घेतले ना, मग त्यांनी आम्हा सर्वांनाच टॅब दिले. त्यामध्ये सगळे व्हिडिओ लेक्चर नोट सगळं काही स्टडी मटेरियल आहे ना, त्यामुळे कुठल्याही विषयाच्या कुठल्याही नोट्स कुठलेही लेक्चर मी मला पाहिजे त्या वेळेस पाहू शकते. श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा, इथं गुणवत्ता हेच संस्कार आणि यश हीच परंपरा. आजच निश्चित करा तुमचा प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटामध्ये. आणि भवन आले मोडकळीस. तीन बांबूंवर तरलाय काँग्रेस भवन. नमस्कार, मी तेजस्विनी खराडे, तुम बघताय वज्रधारी न्यूज. खानापूर तालुक्यातील काँग्रेसची आणि काँग्रेस भवनची अवस्था अतिशय वाईट आहे. माजी आमदार सदाशिव पाटलांनी काँग्रेस पक्ष सोडल्यावर त्याची अवस्था अधिकच बिकट झाली आहे. तालुक्यातला काँग्रेस पक्ष आणि काँग्रेस भवन मोडकळीस आले आहे. राज्यातील सरकार जसे राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेस अशा तीन टेकूवर तरले आहे, तशीच अवस्था खानापूर तालुक्यातील काँग्रेस भवनची झाली आहे. ते सध्या तीन बांबूंवर तरले आहे. काँग्रेस भवनपेक्षा फार वेगळी अवस्था तालुक्यातल्या काँग्रेस पक्षाचीही नाही. तालुक्यातील काँग्रेस केवळ कदम कुटुंबियांच्या मागे पुढे करण्यासाठीच अस्तित्वात आहे. पूर्व भागात सुहास शिंदे यांचं काम चांगलं आहे, बाकी तालुक्यातील उर्वरित काँग्रेस पक्षाच्या नेत्यांना गुच्छ देण्याचा कार्य पार पाडतात. काँग्रेसवाले पूर्वीच्या चौकात पतंगराव कदमांना पुष्पगुच्छ द्यायचे आणि आता विश्वजित कदमांना पुष्पगुच्छ देतात. वरिष्ठ नेते गेले की तालुक्यातले नेते जे घरी जातात ते परत नेते आल्यावरच चौकात येतात. अधेमध्ये कुठल्याच प्रश्नावर काम करताना भूमिका मांडताना दिसत नाहीत. नेत्यांना पुष्पगुच्छ देणे म्हणजेच पक्ष कार्य आहे असा समज खानापूर तालुक्यातील काँग्रेस नेत्याचा आहे की काय असा प्रश्न पडल्या वाचून राहत नाही. तालुक्यात ठराविक लोकांच्या घरी दत्तक गेलेली काँग्रेस सोडली तरी तर कुठेच काँग्रेस वाढलेली व रुजलेली दिसत नाही. नवीन कार्यकर्ते घडवले जात नाही. काँग्रेसकडून खानापूर तालुक्यातल्या कुठल्याच प्रश्नावर कधीच कुठलाच लढा आंदोलन उभे राहिलेले नाही, मोर्चा निघालेला दिसला नाही. काँग्रेस कार्यकर्ते व इथले नेते कुठल्याच प्रश्नांवर भूमिका घेताना दिसले नाही. नेत्यांच्या मागे पुढे करणं म्हणजेच पक्ष कार्य असा दरबारी रिवाज इथे रूढ झालाय. एकेकाळी राज्यभरातील विधानसभेची तिकीटं कुणाला द्यायची हे ठरवणाऱ्या माजी आमदार संपतराव नाना माणेंच्या तालुक्यातले मोडकळीस आलेली काँग्रेस पुन्हा ऊर्जित अवस्थेत येणार का हा खरा प्रश्न आहे. याबाबत खानापूर तालुक्यातले काँग्रेस अध्यक्ष रवी देशमुख यांनी पतंगराव कदम केल्यामुळे तालुक्यातील काँग्रेसची अवस्था बिकट झाल्याचे वज्रधारीशी बोलताना सांगितले. तसेच आम्हाला पक्षाकडून फंड येत नाही, आम्ही पदरचे पैसे घालून पक्ष चालवतो. तसेच मंत्री विश्वजित कदमांनी खानापूर तालुक्यात लक्ष घालणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. निर्भीड आणि निपक्ष बातम्यांसाठी बघत राहा वज्रधारी न्यूज. धन्यवाद. ब्रँडेड शोरूम मधून शॉपिंग, प्रशस्त आणि आलिशान फूड कोर्टच्या डिशेसच्या टेस्ट, गेम झोन मध्ये फ्रेंड्स आणि फॅमिली सोबतची मस्ती आणि मल्टीप्लेक्स मधील फिल्म्सच्या ऍक्शन्स इमोशन्स, या प्रत्येकाच्या मनातील सुप्त इच्छा आणि वैभवशाली जीवनशैलीचा एक नमुना म्हणजे सूर्या विटा शॉपिंग मॉल. देशभरातील स्वच्छ शहरांपैकी एक असणाऱ्या विटा शहरात लवकरच आपल्या सेवेत.